हिंदवी विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. 34व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजनजी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दादाजी भुसे, आपल्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता, संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी राजेश कुमार, पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक ग्रामीण श्री विक्रम देशमाने, आमचे सहकारी आमदार डॉक्टर राहुल अहेर, आमदार राहुल ढिकले, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, सर्व आमचे नागरिकगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 34वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 ही यशस्वीपणे नाशिकमध्ये पार पडली आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी ही मशाल पेटवली आणि या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं आणि आज आपण स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण देखील केलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र पोलीस दल हे देशातलं एक सर्वोत्तम पोलीस दल मानलं जातं आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये देखील महाराष्ट्र पोलिसांचा दबदबा, महाराष्ट्र पोलिसांचं गुणगान हे नेहमीच गायलं जातं. याचं कारण महाराष्ट्राचं पोलीस बल हे एक अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारचं पोलीस दल आहे आणि आपलं कर्तव्य बजावताना निर्भीडपणे आणि निस्पृहपणे काम करणारे म्हणून आमच्या पोलिसांना ओळखलं जातं. या पोलीस दलात जे आमचे विविध लोक काम करतात त्यांच्या अंगी अनेक गुण आहेत. कोणी चांगले स्पोर्ट्स पर्सन आहेत, कोणी चांगले कलावंत आहेत, कोणी गायक आहेत आणि विशेषतः जो काही पोलिसांचं जे काम आहे हे अत्यंत ताणतणावाचं काम आहे आणि या ताणतणावापासून जर दूर राहायचं असेल तर त्याकरता खेळ आणि छंद या दोन्ही गोष्टी जोपासणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खेळांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. पोलीस दलामध्ये काम करताना जे आपल्याला लागतं ते आपल्याला खेळातनं मिळतं. खेळामध्ये एक खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये तयार होते. ज्या खिलाडू वृत्तीमुळे हारणे आणि जिंकणे याचं दुःख किंवा आनंद या दोन्ही गोष्टीने व्यक्ती कधी विचलित होत नाही. आपल्यामध्ये एक संघभावना तयार होते. पोलीस दलात काम करत असताना अधिकारी असो अंमलदार असो जोपर्यंत संघभावनेने आपण काम करत नाही, आम्ही एक टीम आहो म्हणून काम करत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. त्यामुळे ती संघभावना देखील तयार होते. आव्हानं पेलण्याची ताकद, शक्ती आणि स्फूर्ती ही देखील खेळांच्या माध्यमातून तयार होते. एक निर्भीड वृत्ती ही देखील खेळांच्या माध्यमातून तयार होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक खेळाडू म्हणून जो उत्तम काम करतो तो पोलीस असो किंवा कुठलेही क्षेत्र असो त्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करू शकतो. आणि म्हणूनच या क्रीडा स्पर्धांमध्ये आज ज्यावेळेस आपण पाहतोय मध्ये कोविडमुळे स्पर्धा बंद होत्या, मागील वर्षी पुण्यात पुन्हा सुरू झाल्या,
यावर्षी नाशिकमध्ये स्पर्धा घेतल्या. अतिशय वाढता प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या पोलीस दलातील आमचे सगळे लोक या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यातून केवळ पोलीस दलाकरता नाही तर आपल्या राज्याकरता देशाकरता देखील चांगले खेळाडू हे तयार होत आहेत. आज आपण पाहतो की विविध प्रकारचे रेकॉर्ड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या पोलीस दलाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतात. अशा सगळ्या खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्र पोलीसचं नाव हे त्या ठिकाणी मोठं केलं, आपल्या देशाचं आणि राज्याचं नाव मोठं केलं आणि त्यासोबत ज्या स्पर्धा आपण संपन्न केलेल्या आहेत या स्पर्धांमध्येही ज्यांना पारितोषिकं मिळाली, काही वैयक्तिक पारितोषिकं मिळाली आहेत, काही संघ पारितोषिकं मिळाली आहेत, त्या संघांना, त्या वैयक्तिक खेळाडूंना मी मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला विश्वास आहे की कुठल्याही पारितोषिकामुळे व्यक्तीला प्रेरणा मिळते आणि अधिक चांगलं करण्याची इच्छा तयार होते. अनेक रेकॉर्ड्स या ठिकाणी तुटले, रेकॉर्ड्स हे तोडण्याकरताच असतात. आपण जे केलं त्यापेक्षा अधिक चांगलं आणि अधिक चांगल्यापेक्षा अधिक चांगलं हे नेहमी करतच राहायचं असतं. जीवनामध्ये कधी थांबायचं नसतं आणि चांगल्याकडे नेहमी वाटचाल करायची असते. आणि मला असं वाटतं की खेळातनं अशाच प्रकारची प्रेरणा हे आपल्या सगळ्यांना मिळत असते. आज आपण पाहतोय आमचे सगळे पोलीसचे ज्येष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही करता एक प्रकारे त्यांच्या नैमित्तिक कामातून या ठिकाणी श्वास घेण्याकरता, एकमेकाला भेटण्याकरता, थोडा विचार करण्याकरता, थोडं आत्मचिंतन करण्याकरता आणि थोडं डोक्याला शांती देण्याकरता देखील या स्पर्धा ज्या आहेत त्या मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. आणि खेळाडू असतील किंवा आयोजक असतील किंवा आपले वरिष्ठ अधिकारी असतील, सगळेच या ठिकाणून एक नवा जोश, एक नवा श्वास, एक नवा विचार घेऊन जातील हा विश्वास या निमित्ताने मला वाटतो. मी केवळ आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की या पोलीस दलाचा इतिहास उज्ज्वल आहे. अनेक वेळा संक्रमणाची अवस्था येते, बरेच वेळा पोलीस दलावर टीका देखील होते. एखाद्या आपल्या सहकार्याने चुकीचं काम केलं तर त्याबद्दल संपूर्ण पोलीस दलाला देखील दोषी ठरवलं जातं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपण जी शपथ घेतली आहे ती शपथ मला निभवायची आहे, त्या शपथेप्रमाणेच मला काम करायचं आहे अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून आपलं दल हे समाजाभिमुख कसं होऊ शकेल, आपण जनतेकरता आहोत, आपण शासक नाही आपण सेवक आहोत, अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून जनतेच्या हिताकरता, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याकरता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, अशा प्रकारची आपली जबाबदारी समजून आपण सगळ्यांनी काम केलं तर मला विश्वास आहे की आमच्या पोलीस दलाचं नाव आणि कीर्ती हे अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. खरं म्हणजे राज्याचा गृहमंत्री म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांना, सर्व खेळाडूंना, आमच्या सगळ्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला आश्वस्त करू इच्छितो की पोलिसांच्या वेल्फेअर करता, त्यांच्या कुटुंबाच्या वेल्फेअर करता मागच्याही काळात आपण अनेक निर्णय घेतले आहेत, भविष्यात देखील आपण घेणार आहोत. आज पोलिसांना चांगली घरं मिळावी असा आपला प्रयत्न आहे, त्यांना स्वतःची घरं मिळावी असा आपला प्रयत्न आहे. अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण पोलिसांकरता बांधलेली निवासस्थानं देखील अतिशय चांगल्या दर्जाची आपण निवासस्थानं बांधतो आहोत. पोलिसांच्या कुटुंबाकरता वेगवेगळ्या योजना कशा राबवता येतील, आरोग्याच्या योजना असतील, मुलांच्या प्रशिक्षणाच्या योजना काय असतील या संदर्भात देखील राज्य सरकारच्या वतीनं आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये ते निभावल्याशिवाय मी राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. आणि त्याचवेळी तुमच्याकडनं देखील अपेक्षा करतो की अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत आणि विशेषतः आपली जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला एकीकडे सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते अंमली पदार्थांचं आव्हान आहे. महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी लढाई आपण छेडलेली आहे, देशामध्ये देखील लढाई छेडली आहे.
देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आणि आपले गृहमंत्री श्री अमितभाई शाह यांनी आपल्या सगळ्यांना संदेश दिला आहे की भारताला, महाराष्ट्राला अंमली पदार्थांच्या विरुद्धची लढाई जिंकावी लागेल. आमच्या पुढच्या पिढीला बर्बाद करण्याचं जे षडयंत्र आहे त्याच्या विरुद्ध आम्हाला लढावंच लागेल. आणि म्हणून आपल्याकडनं देखील माझी अपेक्षा आहे की आमचं पोलीस दल झिरो टॉलरन्स या पद्धतीने अंमली पदार्थांच्या विरोधातील या लढाईमध्ये निश्चितपणे उतरेल आणि ही लढाई आपण जिंकू. यासोबत सामान्य माणूस असेल आणि विशेषतः आमची लहान मुलं, मुली, स्त्रिया ही जी काही घटक आहेत यांच्या विरुद्ध जे अपराध होतात त्या अपराधामध्ये पूर्णपणे संवेदनशीलतेनं आणि झिरो टॉलरन्सनी आपण सगळे काम करू आणि त्यातून महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव हे आपण मोठं करू. हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक आणि सर्व आयोजक यांचे मनापासून आभार मानतो. मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि या सगळ्या चांगल्या खेळाडूंचे त्या ठिकाणी सत्कार करण्याची आणि त्यांना संबोधित करण्याची संधी मला दिली त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.